पुन्हा एकदा आमच्याच पोरांच्या अन्नात विष घालायचं असेल तर आमचा नावेलाजी, आम्हालाही मंडल कमिशन चॅलेंज करावं लागणार. ओबीसीचं सगळं आरक्षण आम्हाला चॅलेंज करावं लागणार आमचा नावेलाज. आम्हाला ते सुप्रीम कोर्टाच्या मग निदर्शनास आणून द्यावं लागेल आणि त्यांचंही पूर्ण देशातलं 27 ते 27% आरक्षण रद्द होऊ शकतं. सरकार म्हणजे काय लहान लेकरू आहे का म्हणून दबाव आला आणि ते घाबरलं घेतलं. रास्त मागणी आणि संख्या तशी. मंत्री छगन भुजबळ यांनी अधिसूचनेविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतला, काय सांगाल या संदर्भात? जाऊ द्या त्याला, एकदा जाऊ द्या, त्याच्या लक्षात येईल पुढं काय. नाविलाज आमचा सुद्धा, त्याला जर तसं करायचं असत, आमचं हक्काचं आरक्षण आम्ही खूप वर्षानंतर हे भांडून मिळवलंय, लढून मिळवलंय, संघर्ष करून मिळवलंय, त्याच्या पाठीमागं त्याग आहे, त्याच्या पाठीमागं खूप बलिदान आहे, त्याच्या पाठीमागं खूप केसेस झालेले आहेत, त्या पाठीमागं विद्यार्थ्यांचं खूप वाटलं झालेलं आहे. आम्ही हे लढून लढून जीवाची बाजी लावून आता मिळवलंय आणि त्याला जर पुन्हा एकदा आमच्याच पोरांच्या अन्नात विष घालायचं असेल तर आमचा नावेलाजी, आम्हालाही मंडल कमिशन चॅलेंज करावं लागणार. ओबीसीचं सगळं आरक्षण आम्हाला चॅलेंज करावं लागणार आमचा नावेलाज. दुसरीकडे ओबीसी नेत्यांची काल बैठक झाली, यामध्ये अधिसूचना रद्द करा, प्रमाणपत्राला स्थगिती द्या असं त्यांनी एक मागणी केली आणि कुठेतरी या अधिसूचनेविरोधात महाराष्ट्रभर यात्रा देखील काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यात्रा काढण्यात जत्रा जाऊन तिकडे खात बस काही आम्हाला काही देणं घेणं नाही त्याचं, फक्त ओबीसी बांधवांनी त्याला समजून सांगावं की आम्हाला आमच्या पोरांचं वाटलं जर तो करायला लागला, आम्हाला ओबीसीच्या बांधवाचं वाटलं करायचं नाही, गोरगरिबांच्या लेकरांच्या अन्नात माती कालायचं नाही. पण ते जर आमच्या अन्नात माती कालत असत तर तुमचं वाटलं त्याच्यामुळे व्हायले, हे तुम्ही ओबीसी बांधवांना गावखेड्यातल्या सगळ्यांना समजून घ्यावं. नाही विलताना ओबीसीचं आरक्षण मला चॅलेंज करावं लागणार आहे कारण त्यांचा सुद्धा अहवाल स्वीकारलेला नाही. आम्हाला ते सुप्रीम कोर्टाच्या मग निदर्शनास आणून द्यावं लागेल आणि त्यांचंही पूर्ण देशातलं 27 ते 27% आरक्षण रद्द होऊ शकतं. हे फक्त त्याच्या एकट्यामुळं इतक्या लोकांचं वाटलं होऊ शकतं. आमच्या हक्काचंही आमच्या नोंदी सापडल्यात, त्यामुळं आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत. त्यामुळं आमच्या याच्यात त्यांनी माती कालण्याचा प्रयत्न करू नये, हे ओबीसी गावखेड्यातल्या बांधवांनी त्याला समजून सांगावं. नसता ना वेळा जाणं ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आम्हाला याचिका दाखल करून ते आरक्षण रद्द करावं लागणार आहे आणि ते रद्द होणार आहे. सरकार म्हणजे काय लहान लेकरू आहे का म्हणून दबाव आला आणि ते घाबरलं घेतलं. रास्त मागणी आणि संख्या तशी, संख्या करोड होती, याचा अर्थ सरकारनं वेदना ओळखल्यात लोकांचे आणि नोंदी शासकीय सापडल्यात, याचा अर्थ मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात आहे. सरकार काय येडे बारीक लेकरू त्याला दबावात आणायला? काय पण बोलतं ते ओबीसीचा गोरगरिबांचा वाटोळ करून टाकेल, त्यांचंही आरक्षण रद्द करून टाकेन, तो त्याशिवाय तो बसत नाही कारण तो संपलेला आहे, त्याचं पूर्ण कुटुंब त्यांनी संपवलंय असंच करून करून लोकांचं खाऊन खाऊन. आता तो विजेल भोगून आलाय, हे सगळे लेकरं त्याच्या घरातले पाठवीन आणि ओबीसी बांधवातले गाव खेड्यातले लेकर सुद्धा ते उपाशी मारेन आरक्षण रद्द करून, कारण त्याचंही आरक्षण रद्द होऊ शकतं. मग आता याच्यामध्ये कुठेतरी ओबीसीमध्ये दोन गट पडताना दिसत आहेत. ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा हा वाटेकरी झाला असं भुजबळांचा आरोप आहे, तर दुसरीकडे ओबीसी महासंघाचे अध्यक्षच त्याला विरोध करताय, कसं बघताय? नाही त्यांचं बरोबर आहे तावडे भाऊंचं कारण त्यांचं असं तायवाडे यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना द्यावं लागणार. तुम्ही किती विरोध केला तरी मराठी आरक्षणात जाणार आहे, त्याच्यापेक्षा विरोध न केलेलाच बरा ना. आणि याचं उलट असतं कधी बी, खरं असलं तरी खोटं म्हणायचं, म्हणजे लोकांची जमीन असली तरी हे म्हणतो माझीची, काही दिवसानं ते कशावर बी म्हणणार हे माझंच आहे आणि थोड्याच दिवसात ते पागल होणार, एखाद्या तुटकोणवर जातं का काय गेली, इतकं बधीर झालंय ते कशावर काहीही म्हणतंय ते त्याला कळत नाही. कशाला राहते ओबीसी बांधव त्याला माहिती आहे, हे वाद लावीन आता 100% वाद लावणार ते आणि तो मोकळा होणार आहे बाजूला राहून, कारण ओबीसी त्यांनी जर आमचं चॅलेंज केलं तर आम्हाला नाही वेळा जाणं, ओबीसी आरक्षण चॅलेंज करावं लागणार आहे. ओबीसी बांधव हुशार आहे, त्यांना माहिती ओबीसी आरक्षण चॅलेंज होत आहे, ते पण उडणार कारण आमच्यात लेकरच वाटलं झालं, आम्ही कसा विचार करायचा, त्यासाठी त्याला समजून सांगा. मग ओबीसीचे छगन भुजबळ सरसकट निर्णय झाला नाही, आज फडणवीसांचं स्टेटमेंट येते त्यावर काय सांगा? त्यांचे स्टेटमेंट मी नाही ऐकलं, परंतु ज्यांची नोंदी मिळाल्यात ते 57 लाख आहेत. 57 लाख मराठ्यांचं तर आज या आंदोलनामुळे कल्याण झालंय. 57 लाखाच्या परिवाराला 5-5 जरी दिले तरी 2 करोड मराठा आजच आरक्षणात गेलेला आहे. आता राहिले नोंदी मिळाल्या नाहीत ते, त्यांच्यासाठी सगळ्या स्वऱ्यांचा त्या मराठ्यांसाठी कायदा पारित झालाय.
सगळे मराठे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील सगळे मराठे आरक्षणाने जाणले 100% खात्रीने सांगतो. छगन भुजबळांचं आता कुठेतरी नारायण राणे विरोध करतायत, सरकारने घेतलेला निर्णय याला असहमती त्यांनी दर्शवली, त्यांनी ट्विट पण केलं होतं आणि पत्रकार परिषद पण घेतली, कसं बघताय? नारायण राणे स्वतः याचा अर्थ असा मराठ्यांनी समजायचा की हा कायदा पोरं मुंबईला गेले ही सोपा नाहीये, की कायदा बनून आले त्याचा अर्थ हा कायदा मोठा आहे. इतक्या संख्येनं जर महाराष्ट्रात याला विरोध व्हायला लागला याचा अर्थ असा आहे की कायदा पक्का आहे आणि खूप मोठा आहे. 70 वर्षानंतर मराठ्यांसाठी झालेला हा पहिला कायदा आहे की ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाही ते सुद्धा आरक्षणात जाणार आहे. मराठ्यांनी या विरोधाला चांगल्या पद्धतीनं मनात रुजून घ्यायचं की हा कायदा पक्का आहे, पोरं गेलेत मोकळ्या हाताने वापस नाही आले, आरक्षणच घेऊन आले असंच मनात समजायचं. यांना काय विरोध करायचा करू द्या, मी लढायला सज्ज.